कांग्रेस नेता और पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान ने भाजपा पर तंज कसते हुए कहा था कि भाजपा कानून तोड़कर राज्य में मनुस्मृति का राज लाना चाहती है, जिस पर जवाबी प्रतिक्रिया देते हुए भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने कांग्रेस पर संभ्रम की स्थिति निर्माण करने का आरोप लगाया है। जहां बावनकुले ने कहा कि कांग्रेस में राज्य का नेतृत्व करने का मनोबल ही नहीं रहा, अभी तक नेता प्रतिपक्ष की नियुक्ति नहीं हुई है क्योंकि कांग्रेस को डर है कि यदि विरोधी पक्ष नेता नियुक्ति की जाएगी तो वह कहीं भाजपा में ना चला जाए। महाराष्ट्र भूषण, विदर्भ भूषण आणि आमचे नागपूरचे भूषण असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे नेते लोकनेते देवेंद्र फडणवीस जी यांचा वाढदिवस 22 जुलै उद्या आहे आणि माननीय देवेंद्रजीने सुद्धा विनंती केली आहे की त्यांच्या वाढदिवसाचे कोणतेही पोस्टर्स बॅनर्स अतिउत्साही कार्यकर्त्यांनी लावू नये किंवा कोणीही लावू नये, कारण शेवटी कार्यकर्त्यामध्ये उत्साह असतो की आपल्या नेत्याचे बॅनर लावले पाहिजे, पोस्टर लावले पाहिजे। आज भारतीय जनता पार्टीने निर्णय घेतला आहे, उद्याचा दिवस 22 जुलै हा सेवा दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करायचा। 32 लक्ष भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उद्या वैद्यकीय सेवा सोबतच, ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकांना जेवायला अन्न नाही, अशा ठिकाणी भारतीय जनता पार्टी पोहोचेल आणि पूरग्रस्तांना मदत करण्याचं काम उद्या करेल। आजही सुरू केलं आहे, मागच्या 3 दिवसापासून काही सेवा कार्य सुरू आहे, तर उद्याचा दिवस हा सेवा कार्याचा दिवस आहे आणि भारतीय जनता पार्टीने हा निर्णय घेतला आहे 22 जुलै 2023 ते 22 जुलै 2024 या 1 वर्षामध्ये 50,000 रुग्ण मित्र आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जनतेच्या सेवेमध्ये आणण्याचा संकल्प केला आहे। पुढच्या वर्षीपर्यंत 50,000 युवा कार्यकर्ते रुग्ण मित्र म्हणून महाराष्ट्रामध्ये जनतेला सेवा देतील। माननीय देवेंद्रजीचा संपूर्ण 22 जुलै 2023 ते 2024 एक वर्ष हे आम्ही त्या ठिकाणी रुग्ण मित्राच्या माध्यमातून जनतेला सेवा देण्याकरता केंद्र सरकारची आयुष्यमान भारत, राज्य सरकारची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या दोनही योजना याचा लाभ महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेमधले जे गरीब आहे, आर्थिक दुर्बल आहे, अंत्योदयाचा त्या ठिकाणी विचार करून आम्ही काम करणार आहोत आणि मला वाटते आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा आहे, या धर्तीवर आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला आहे।